वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर ई चलन प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे या वाहनधारकांना राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोड शुल्क भरण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने महिनाभराच्या कालावधीत एकोणीस हजार चारशे ब्याऐंशी ई चलनाच्या केसेसमध्ये वाहनधारकांनी चौऱ्याहत्तर लाख एक्कावन्न हजार रुपयांचा दंड भरलाय तर प्रत्यक्ष लोक अदालतीत एक हजार तीनशे बत्तीस खटल्यातील पाच लाख तेवीस हजार दोनशे पन्नास रुपये दंड वाहन धारकांनी भरला वन स्टेट वन ई चलान अंतर्गत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर ई चलान प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येत आहे दोन हजार एकोणीस सालापासून एक लाख बहात्तर हजार पाचशे सत्तावन्न इतक्या वाहनांवर दंड थकित आहे त्याची रक्कम सात कोटी एकतीस लाख पासष्ट हजार पाचशे रुपये इतकी आहे ही दंडाची रक्कम खूप मोठी आहे याबाबत विधी आणि न्याय प्राधिकरण विभागामार्फत वाहनधारकांना थकीत दंड भरण्यासाठी मोबाईलवर मेसेज पाठवण्यात आलेत त्यानुसार पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस ते बारा मार्च दोन हजार बावीस या दरम्यानच्या मुदतीत काही वाहनधारकांनी एकोणीस हजार चारशे ब्याऐंशी ई चलांच्या केसेसचा चौऱ्याहत्तर लाख एक्कावन्न हजार दोनशे रुपये इतका दंड भरलाय दरम्यान बारा मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये तडजोड शुल्क भरण्यासाठी लोक अदालतीत उपस्थित राहण्याबाबत वाहनधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या त्यानुसार एक हजार तीनशे बत्तीस इतक्या अनपेड केसेसमध्ये पाच लाख तेवीस हजार दोनशे पन्नास रुपये इतका दंड वाहनधारकांकडून भरण्यात आलाय तसंच काही केसेसमध्ये एकोणसत्तर वाहनधारकांचे वाहन, एक वाहन, वाहन परवाने निलंबनाबाबतचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे पाठवण्यात आले त्यामुळं ज्या वाहनधारकांनी ई चलन प्रणालीद्वारे केलेला दंड अजूनही भरलेला नाही त्यांनी ही रक्कम तातडीनं भरावी अन्यथा न्यायालयीन कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशाराही शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं देण्यात आलाय